आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. स्वर्गीय तुकाराम अण्णा साळुंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ नगरपालिका शाळेस LED संचोप भेट. स्वर्गीय तुकाराम अण्णा साळुंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त साळुंके परिवाराने नगरपालिका शाळा क्रमांक 8 यास LED संचोप भेट दिला. मुख्याध्यापक विकास जाधव, रमेश डोईफोडे, शिक्षिका मीनाक्षी सुपे, रुबीना शेख, ज्योती कानडे, सीमा डांगिस्ते यांच्याकडे LED संच सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी वाई नगरीचे विद्यमान नगरसेवक भारतदादा खामकर, सामाजिक कार्यकर्ते धनंजय मलटणे, धनंजय बनकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका प्रमुख श्री किशोर भोसले, संघर्ष प्रतिष्ठान अध्यक्ष विशाल मोरे, शिवसेना शहर प्रमुख गणेश जाधव, मामा मोरे, हिंदूराव सुळके, दिनेश खैरे, आशुतोष पवार, अक्षय खाडे, माऊली इंगळे, नितीन पानसे, समाधान राजपुरे, अमित खोपडे, तुषार चौगुले, किरण जाधव, सूरज जाधव, स्वप्नील भिलारे, अक्षय आरडे, विपुल धवन, आशिष पाटणे, संतोष संकुंडे, अजय संगपाळ, प्रसाद पाटणे, निलेश विभूते, वीरेंद्र शिंदे, तेजस अडसूळ, ऋषिकेश शिर्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी. आपण आहोत शाळा क्रमांक 8 वाई नगरपालिकेची ही शाळा आहे आणि या शाळेसाठी कैलासवासी तुकाराम अण्णा साळुंके यांचे दोन्ही पुत्र यांच्या वतीनं हा टेलिव्हिजन सेट आज या शाळेसाठी देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने निश्चित ही या शाळेतील विद्यार्थी शिकणार आहेत, नवनवीन माहिती मिळणार आहे, विविध शैक्षणिक साहित्याचा वापर या टेलिव्हिजन सेटच्याद्वारे या शाळेतील शिक्षिका करणार आहेत. तर या संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या समवेत आहेत वाई नगरीचे नगरसेवक भारतदादा खामकर. आज या ठिकाणी आमच्या प्रभागाचे नगरसेवक कैलासवासी तुकाराम अण्णा साळुंके यांना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव संदीप साळुंके आणि विक्रांत साळुंके या दोघांनी वाई नगरपालिकेची शाळा क्रमांक 8 या शाळेसाठी हा दूरदर्शन संच त्यांनी येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण पद्धतीनं मध्ये उपयोगी पडेल या हिशोबाने हा दूरदर्शन संच दिलेला आहे. मला परवाची संदीप साळुंके यांनी सांगितलं की मी तिथल्या मुख्याध्यापकांना विचारणा केली की तुम्हाला बाबा इथली आत्ता नवीन पद्धतीची शिक्षण पद्धती जास्त चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी हुशार होण्यासाठी काय करावं लागेल. तर त्यांनी त्यांना सांगितलं की आत्ता आम्ही मोबाईल ॲपमध्ये जे हे येतात ते आम्ही चार पाच मुलांना असं दाखवतो, आपण जर आम्हाला दूरदर्शन संच दिला तर आम्ही मोबाईल ॲप त्याला जॉईन करू आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षण पद्धतीची आधुनिक शिक्षण पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना जाणून घेता येईल आणि त्यांच्या बुद्धिक्षमतेमध्ये चांगल्या पद्धतीने भर पडेल. आणि ह्या आमच्या कैलासवासी नगरसेवक तुकाराम अण्णा साळुंके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी तात्काळ ती मागणी त्यांची मान्य केली आणि आज या ठिकाणी त्यांनी दूरदर्शन संच या शाळा नंबर 8 भेट दिलेला आहे. कैलासवासी तुकाराम अण्णा साळुंके माजी नगरसेवक यांच्या स्मृतिदिनानिमित्त संदीप आणि विकी या दोघा बंधूंनी शाळेला जो TV संच दिला आहे शाळेसाठी उपयुक्त असलेला, एक प्रतिकूल परिस्थितीनं अण्णा त्यांनी वाटचाल केली आणि प्रगती साधली. वडापाव विकून त्यांनी आपली आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करून त्यांना चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि पहिल्यापासून त्यांना अण्णांना समाजसेवेची खूप आवड होती. त्यानंतर ते नगरसेवक झाले. नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी पाहणी करून त्या शाळेला भरपूर मदत केलेली, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि खरोखर हे समाजाची बांधिलकी म्हणून त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी आज या शाळेला एक TV संच भेट दिला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि अण्णांची स्मृती अशीच कायमस्वरूपी ह्या 8 शाळेमध्ये राहील. खरं तर अण्णांबद्दल सांगायचं झालं तर अण्णांच्या शेवटचा काळ म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत ह्या ग्राउंडवर अण्णांना सगळ्यांनी बघितलेले आणि डोईफोडे सरांनी सांगितलं की तळागाळातला वंचित समाज इथं आम्ही त्यांची मेहनत बघतो आहे. शेख मॅडम असतील, आमच्या सुपे मॅडम, डोईफोडे सर, अगदी घरातनं तळागाळातनं मुलं आणून इथं त्यांचं शिक्षण घेतलं जातं
आणि त्यांना म्हणजे जगाबरोबर राहण्यासाठी थोडंसं या स्मार्ट टी व्हीचा उपयोग अतिशय चांगला होईल असं सरांचं म्हणणं होतं. आणि या शाळेला फार मोठा इतिहास आहे, म्हणजे आमच्याच घरातली एक जण या शाळेत शिक्षण घेत होता, तो आज फौजी झाला. पण ही इमारत थोडीशी अशी असल्यामुळं काही लोक इथं मुलांना घालायला थोडंसं म्हणजे एवढं डेअरिंग करत नाहीत. पण यासारख्या वस्तू आता इथं जर सुविधा आपण दिल्या अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी, आणि अण्णांबद्दल सांगायचं झालं तर नगरसेवक असतानासुद्धा कोणताही बडेजाव नाही आणि साधी राणी उच्च विचारसरणीचा माणूस. आणि आत्ताच असं नाही, अण्णांनी गेली कित्येक वर्ष गोरगरीब मुलांना म्हणजे एक 5 ते 7 मुलांचा दरवर्षी शिक्षणाचा खर्च अण्णा उचलत होते. आणि मी आमच्या बालविठ्ठल मंडळाकडून खरं तर का तर हे ग्राउंड आम्हाला आमच्या शाळेला इथं आमच्या इथं आम्ही इथं राहतो तर आमच्या इथं ही शाळेची म्हणजे सुखसमृद्धी आम्हाला बघायला आवडेल. तर म्हणून मी साळुंके कुटुंबियांचं बालविठ्ठल मंडळातर्फे संघर्ष प्रतिष्ठानतर्फे खूप खूप आभार मानतो. खरोखर या टेलिव्हिजन सेटचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञान देणार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. शेख मॅडम काय सांगाल आज तुम्हाला हा टेलिव्हिजन सेट साळुंके कुटुंबाकडून मिळालेला आहे, का कसं पाहता तुम्ही, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने याचा लाभ घेता येईल? खरं तर आमचा खूप दिवस पाठपुरावा चालला होता शाळेकडून की या वंचित मुलांना जी तळागाळातून आमच्याकडं येतात, खरंच तळागाळातून येतात, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बघितली किंवा सामाजिक परिस्थिती बघितली तर खूप तळागाळातली मुले आहेत, त्यांना ह्या भौतिक सुविधा म्हणजे खूप झाल्या. आणि आज या शाळेला माजी नगरसेवक तुकाराम साळुंखे यांच्या त्यांचं पहिलं पुण्यस्मरण आहे 12 तारखेला. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव संदीप साळुंखे आणि विक्रांत साळुंखे यांनी त्यांची सामाजिक जाणीवेचा किंवा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आज आमच्या शाळेला हा टेलिव्हिजन सेट दिला आहे. तो टेलिव्हिजन सेट तो आमच्या मुलांपर्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्याचा वापर करण्याचं आश्वासन मी आत्ता या ठिकाणी देत आहे. आणि या टेलिव्हिजनच्या निमित्ताने आमच्या मुलांचा प्रगतीचा आलेख जसा नगरसेवक तुकाराम साळुंखे यांनी प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा प्रगतीचा आलेख वाढवत नेला, तसा आम्ही देखील या टेलिव्हिजन म्हणा किंवा उपलब्ध असणाऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या साधनातून आमच्या मुलांच्या प्रगतीचा आलेख देखील वाढवत नेणार आहोत. आणि स्वर्गीय तुकाराम साळुंखे यांचे ज्येष्ठ पुत्र संदीप साळुंखे सुद्धा आपल्या समोर येत आहेत. सर काय सांगाल आज आपण हा टेलिव्हिजन सेट विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी दिलेला आहे, काय आठवत आहे, काय सांगाल याविषयी? नमस्कार. अण्णा आमचे शाळेत हरिहरेश्वर शिक्षण मंडळ मंडळावरती संचालक होते आणि त्यांच्यापासूनच आम्ही समाजकार्याची प्रेरणा घेऊन त्यांचाच वारसा यापुढं चालवत राहू. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जे गोरगरीब घरातून मुलं येतात त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं ही आमची यामागची भावना आहे. आणि इथून पुढंसुद्धा आम्हाला जमेल त्या पद्धतीने आमच्याकडून आम्ही सहकार्य करत राहू. आज या ठिकाणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे आमचे सगळे धारकरी, सगळे मित्र, भारतदादा नगरसेवक, भारतदादा खामकर, धनुआबा आहिर, धनंजय मलटणे आणि सगळेजण मित्रपरिवार उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. नक्कीच ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार असं म्हटलं जातं की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आणि स्वर्गीय तुकाराम साळुंखे यांच्या स्मरणार्थ हा जो टेलिव्हिजन सेट दिलेला आहे हे याच्यातून आपणाला लक्षात येतं. प्रशांत थोरवे, महाराष्ट्र न्यूज मराठी, वाई.